कालपासून जिहादच्या मुद्द्यावरून एक नवा राजकीय वाद निर्माण झालाय. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना श्रीकृष्णानेही अर्जुनाला जिहाद शिकवला होता असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर भाजपकडून पाटलांवर टीकेची झोड उठवली गेली. पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. कृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला. स्वकीयांना समोर पाहून घाबरलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेला उपदेश म्हणजे जिहाद होता असं म्हणत देशाचे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांनी नवा वाद ओढवून घेतलाय. केवळ कुराणच नव्हे तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातही हेच सांगितलंय असंही पाटील म्हणालेत. मात्र त्यानंतर आता त्यांनी घुमजाव केलाय. चांगल्या गोष्टीची संरक्षण करण्याकरता तुम्हाला जे काही करायला पाहिजे ते तुम्ही करायला लागला तर ते चांगली गोष्ट आहे. आणि जे करणारे आहेत, वाईट करणारे आहेत, ते जिहादी आहेत. आणि जे वाईट करणारे नाही आहेत ते जिहादी नाही आहेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की रामाने रावणाशी युद्ध केलं, श्रीकृष्णानी आणि पांडवांनी दुर्योधनाशी युद्ध केलं, का केलं म्हणताना आम्ही जिहादी म्हणू शकतो का? पण जे वाईट करत आहे त्यांना जिहादी म्हणू शकतो, दुर्योधनाला वाईट म्हणू शकतो आम्ही. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शिवराज पाटलांनी हे विधान केलं आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी शिवराज पाटलांना धारेवर धरलंय आणि मुस्लिम मतांसाठी हे राजकारण सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. बिन लादेनला जी लावण्याचा देशद्रोहीपणा या लोकांनी केला आणि त्याच्यामुळे भगवद्गीता जिची मोहिनी आज 10,000 वर्षानंतर केवळ या देशात नाही जगावर आहे, त्या भगवद्गीतेची तुलना जिहादशी करणं हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी, अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा आम्ही शिवराज पाटलांना आणि काँग्रेसला देऊ इच्छितो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या पवित्र उपदेशाला जिहाद संबोधणाऱ्या शिवराज पाटलांचा डीएनए तपासला गेला पाहिजे, तो 100% मुघलांचाच निघेल. मात्र भाजपकडून टीका झाल्यानंतर त्यावर सुद्धा शिवराज पाटील काय म्हणाले बघूया. माझा डीएनए तपासा म्हणा, तुम्ही अगोदर तुमचं स्वतःच तपासून घ्या म्हणा. आणि 2,222 कोटी हिंदू मुसलमानाला तुम्ही शत्रू करून हिंदुस्थानमध्ये शांतता टिकून ठेवू शकणार आहात का तुम्ही? तर जिहाद हा एक अरबी शब्द आहे. जिहाद म्हणजे सुरक्षात्मक युद्ध, धर्माच्या सुरक्षेसाठी केलं जाणारं युद्ध, धर्मासाठी इतर धर्मियांशी केलं जाणारं युद्ध आणि नैतिक मूल्यांच्या संरक्षणासाठी केलं जाणारं युद्ध. जिहाद अनेक प्रकारचे असतात. जिहाद बिन लिसान देखील आहे, वाणीद्वारे शब्दाद्वारे केलेला जिहाद. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की अत्याचारी जो शासक असतो त्याच्या समोर सत्य सांगणं, खरं बोलणं हा देखील जिहाद आहे. जिहाद बिल कलम देखील असतो, लेखणीद्वारे केलेला जिहाद असतो. जिहाद बिल लिसान देखील असतो, म्हणजे सशस्त्र जिहाद, तलवारीच्या द्वारे केलेला जिहाद, सशस्त्र जिहाद. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यासह देशभरात जिहादचा मुद्दा गाजतोय. या सगळ्या विधानांना असणारी निवडणुकांची पार्श्वभूमी टाळता येऊ शकत नाही. कधी कधी देशाचे गृहमंत्री असलेले शिवराज पाटील गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विजनवासात गेले होते. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकाच दिवसात अनेक कपडे बदलल्यामुळे पाटील वादात सापडले होते. आता अनेक वर्षांनी ते मीडिया समोर आले आहेत, मात्र तेही वादाचा जिहाद घेऊन.
ब्यूरो रिपोर्ट, साम टीव्ही।